मोहोळच्या तहसीलदारांकडून राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याची तक्रार राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहराध्यक्षा यशोदा कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी मोहोळचे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी राष्ट्रध्वजाचा अपमान केल्यानं त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या मोहोळ शहर अध्यक्षा यशोदा कांबळे यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली आहे. दरम्यान 26 जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72व्या वर्धापन दिनानिमित्त मोहोळ तहसील कार्यालयाच्या दक्षिणेकडील बाजूस शासकीय मैदानावर शासकीय ध्वजारोहण समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान राष्ट्रध्वजाला उपस्थितांनी मानवंदना दिली, परंतु तहसीलदार जीवन बनसोडे हे राष्ट्रध्वजाकडे पाठ करून उभे राहिले होते. राष्ट्रगीत सुरू असताना राष्ट्रध्वजाकडे पाठ करून आणि राष्ट्रध्वजाच्या विरुद्ध दिशेस मानवंदना देत तहसीलदार उभे राहिले. त्यांनी हे केलेलं कृत्य चुकीचं आणि बेजबाबदारपणाचं आहे, त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या मोहोळ शहर अध्यक्षा यशोदा कांबळे यांनी सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं तहसील कार्यालयाच्या वतीने. ज्यावेळेस झेंडावंदनाचा कार्यक्रम चालू झाला त्यावेळेला झेंडा फडकवला आणि माननीय तहसीलदार साहेब यांनी झेंड्याच्या विरुद्ध दिशेला म्हणजे झेंड्याकडे पाठ फिरवून उभे राहिले, त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान झालेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कारवाई कायदेशीर कारवाई झाली पाहिजे व त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावी. ही विनंती. जय भीम जय भारत.